क्रीडा विश्वातल्या घडामोडी झटपट पाहतो आहोत. एन श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. मात्र बिहार क्रिकेट असोसिएशननं त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करत श्रीनिवासन यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. मुंबई हायकोर्टानं रत्नाकर शेट्टी यांच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशननं घातलेल्या 5 वर्षांच्या बंदीला स्थगिती कायम ठेवल्यानंतर त्याविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा एमसीएचा कोणताही विचार नाही. त्यामुळे एमसीए आणि रत्नाकर शेट्टी यांच्यामधलं कोर्ट वॉर सध्या तरी थांबल्याचं दिसतंय. टीम इंडियाचा फास्ट बॉलर प्रवीण कुमार खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झाला असून जवळपास 3 महिने तो आता मैदानात खेळण्यासाठी उतरणार नाही. बंगळुरू इथं वेस्ट इंडिज ए विरुद्ध होणाऱ्या इंडिया ए टीममध्ये निवड झालेल्या प्रवीणच्या खांद्याच्या दुखापतीनं मॅचच्या आदल्या दिवशी उचल खाल्ली. तिसारा परेराचं नाव फिक्सिंगमध्ये असल्याच्या वृत्ताचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने इन्कार केला. आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्सकडून खेळणाऱ्या परेरासह हनुमान विहारी, करण शर्मा, आशिष रेड्डी यांची नावं फिक्सिंगबाबत घेतली जात होती. 6 कोटी रुपये या क्रिकेटर्सना मुंबईतल्या बुकीकडून मिळाल्याचं वृत्त असलं तरी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या वृत्ताचं खंडन केलंय. भारताचा टेनिसपटू सोमदेव देव वर्मननं पुन्हा एकदा वर्ल्ड टेनिस रँकिंगमध्ये सिंगल्सच्या अव्वल 100 टेनिसपटूंमध्ये झेप घेतली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या एटीपीच्या रँकिंगमध्ये सोमदेव 98 क्रमांकावर आलाय. 2011 तो 62 क्रमांकावर होता. झी 24 तास एक पाऊल पुढे.